बारामती ॲग्रोवरती केंद्रीय तपास यंत्रणेची धाड पडलेली आहे. रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवरती हे धाड सत्र आपल्याला आता बघायला मिळत आहे. बारामती ॲग्रोवरती केंद्रीय तपास यंत्रणेची धाड आहे आणि आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. बारामती ॲग्रोवरती तपास यंत्रणेची धाड पडलेली आहे. रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवरती हे धाड सत्र सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. रोहित पवार यांच्या बारामतीतील बारामती ॲग्रो या कार्यालयावरती केंद्रीय तपास यंत्रणेने सकाळी 8:30 सुमारास धाड टाकलेली आहे आणि याच बारामती ॲग्रोच्या कार्यालयावरती सकाळी 8:30 सुमारास केंद्रीय तपास यंत्रणेचे 6 ते 7 अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. दाखल होत असताना तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये आणि या केंद्रीय तपास यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांमध्ये काहीसा वाद निर्माण झाल्यानंतरने हे कर्मचारी या बारामती ॲग्रोच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. नंतरनं कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. अद्याप या संदर्भात पवार कुटुंबातील कोणीही दुजेरा दिले नाही किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही की नेमके ही धाड कशामुळे टाकण्यात आलेली आहे किंवा ही धाड कोणाची आहे, ED ची आहे, CBI ची आहे किंवा IT ची आहे, हे कोणीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. सध्या रोहित पवार परदेशात असल्यामुळे यावरती अजून कोणीही स्पष्टीकरण दिले नाही. यापूर्वी रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो या साखर कारखान्याला प्रदूषण नियंत्रण महामंडळाची नोटीस आली होती. जे डिस्लरी प्लांट होते त्याला नोटीस आली होती. यावरती रोहित पवारांनी ट्विट करत असे सांगितले होते की दोन बड्या राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई केल्याचे रोहित पवारांच्या ट्विटद्वारे त्यांनी सांगितले होते. पण अद्याप आता या बारामती ॲग्रोच्या जे कार्यालय आहे यावरती जी केंद्रीय तपासणी यंत्रणेचे जी धाड पडलेली आहे ही धाड कशामुळे पडलेली याचं स्पष्टीकरण अद्याप आलेलं नाही. बारामती ॲग्रोच्या कर्मचाऱ्यांकडून देखील याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही आहे. जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती.